स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। इंद्रजी फडणवीस साहेबांसाठी हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या दुष्काळ मुक्तीच्या सोहळ्यामध्ये ज्यावेळी जवळजवळ 23 वर्षानंतर निरादेवधर उजव्या कालव्याच्या रूपानं या तालुक्याचं हक्काचं पाणी या तालुक्याला प्राप्त होत आहे अशा या वचनपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले छत्रपती महाराज उदयनराजे भोसले ज्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी अशक्यप्राय वाटणारं हे काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं ते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांना तेवढ्याच ताकदीनं किंबहुना कधी दोन पावलं पुढे मदत करणारे आमदार जयकुमार भाऊ गोरे या ठिकाणी मंचावर उपस्थित आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलजी त्याचप्रमाणे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ज्यांचा उल्लेख केला की आपल्याला झाडी आणि डोंगर आठवतं दोन हजार 2022 साली जो पिक्चर निघाला होता त्याचे हिरो शहाजी बापू पाटील त्याचप्रमाणे बबनदादा शिंदे राजाभाऊ राऊत राहुलजी कुल रामभाऊ सातपुते ज्याला ढाण्या वाघ म्हणून आपण ओळखतो ते गोपीचंद पडळकर शेतकऱ्यांचे नेते सदाभाऊ खोत दिलीपराव येळगावकर धनाजीराव साठे धैर्यशील भाऊ कदम रश्मीताई बागल रणजितदादा शिंदे जयंतराव जगताप चेतनसिंग केदार सुनील काटकर प्रल्हादराव साळुंके पाटील त्याचप्रमाणे जिजाताई नाईक निंबाळकर रंजनजी तावरे शमशेरसिंग नाईक निंबाळकर सुशांत या ठिकाणी या प्रकल्पाकरता ज्यांनी खरोखर मेहनत केली असे आमचे विभागाचे सचिव अपर मुख्य सचिव श्री दीपक कपूर श्री कपोले श्री गुडाले श्री धुमाळ या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित प्रचंड मोठ्या संख्येनं पाण्याचं स्वागत करण्याकरता आणि वचनपूर्तीच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसतायत। भर उन्हामध्ये आपण सभा सुरू केली तरी देखील लोक उन्हामध्ये बसले आहेत अर्थात नेहमी लोक उन्हात असतात आणि नेते सावलीत असतात पण निंबाळकर साहेबांनी नेत्यांनाही उन्हातच बसवलेलं आहे त्यामुळे लोकही उन्हात आणि नेतेही उन्हात पण तरी देखील इतक्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात याचाच अर्थ हा किती महत्वाचा विषय होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं। खरं म्हणजे परवाच मकर संक्रांत झाली आणि या संक्रमणाच्या पर्वामध्ये या ठिकाणी ज्या निरादेवधरच्या उजव्या कालन्याचा शुभारंभ आपण होतोय एक प्रकारे या माळा मतदार संघाकरता हे संक्रमण मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे आणि ज्याला दुष्काळी म्हटलं त्याच्यावरचा दुष्काळाचा डाग पुसण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत आणि तुमच्या हक्काचं पाणी हे तुम्हाला देतो आहोत। मला अतिशय आनंद आहे
की आज हे फलटण जी ऐतिहासिक नगरी आहे, ज्याचा थेट संबंध महाराजांच्या इतिहासाशी आहे, जी जैन धर्मियांची दक्षिण काशी देखील मानली जाते, महानुभाव पंथीयांची काशी देखील मानली जाते, आणि ज्या ठिकाणी उत्तर रामायण घडलं अशा या फलटणमध्ये आज रामायणाचा एक नवीन अध्याय आपण सुरू करतो। आणि तो अध्याय ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सांगितलं रामराज्य म्हणजे काय, तर रामराज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा आवाज ज्या राज्यामध्ये ऐकला जातो ते रामराज्य असतं। आता 22 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती अवतरते आहे आणि त्याच्यासोबत या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे की ज्या अध्यायामध्ये आता शेवटच्या माणसाच्या विकासाचाच विचार होणार आहे। ज्याला मिळालं नाही, जो वंचित राहिला, त्या वंचितापर्यंत त्याचे हक्क पोहोचवण्याकरता आता येत्या काळामध्ये आमचा नवीन भारत उभा राहणार आहे, आमचा महाराष्ट्र उभा राहणार आहे। आणि म्हणूनच हा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम आज या ठिकाणी आपण सुरू केलं आहे। आणि हा तर वचनपूर्तीचा सोहळा आहे। प्रभू श्रीरामांच्या काळात काय म्हटलं जायचं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई। त्यामुळे हे जे वचन तुम्हाला दिलं होतं, रणजित दादांनी दिलं होतं, जया भाऊंनी दिलं होतं, मी स्वतः या ठिकाणी सभेला आलो होतो तेव्हा दिलं होतं, काय वाटेल ते झालं तरी तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही। खरं म्हणजे अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती, ती देखील पाहायला मिळाली। पण मी जसा इरिगेशनचा मंत्री आहे तसा होम मिनिस्टर देखील आहे, गृहमंत्री देखील आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी पकडून दंडित करण्याची जबाबदारी देखील माझीच आहे। आणि म्हणून जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं, त्याला 23 वर्ष लागली, पण मला हे निश्चितपणे सांगितलं पाहिजे की आज ज्या प्रकारचा संघर्ष या ठिकाणी रणजित दादा तुम्ही केलाय, किंवा ज्या प्रकारचा संघर्ष जया भाऊंनी केलाय, आणि सोबत मंचावर बसलेले सगळे नेते, शहाजी बापू असतील, सगळे आमचे आमदार असतील, सगळ्यांनी जो संघर्ष केलाय आज त्याची परिणिती म्हणून या ठिकाणी हे झालंय। आणि म्हणून पहिल्यांदा तर तुम्ही मला याचं श्रेय दिलं, याचं श्रेय मला नाही ते तुम्हाला आहे, पण त्याहीपेक्षा तुम्हालाही हे श्रेय नाही आहे, हे खरं श्रेय या जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून या जनतेचं श्रेय आहे। यांनी जर निवडून दिलंच नसतं तर तुम्ही हे काम थोडी करू शकला असतात, म्हणून तुमचंही श्रेय नाही, माझंही श्रेय नाही, या समोर बसलेल्या जनतेचं हे श्रेय आहे। 1984 साली 61 कोटी रुपयाचा प्रकल्प होता, आता बघता बघता हा प्रकल्प या ठिकाणी 1000 कोटी रुपयाचा झाला, पण आज तो प्प पूर्णत्वाकडे चाललाय, 3976 कोटी रुपयाचा। आणि आता जे काम आपण हातामध्ये घेतलंय, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी या कामाकरता जोपर्यंत काम पूर्ण होत नाही पैशाची कमतरता पडू देणार नाही। जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे या ठिकाणी देण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू, हे देखील मी अत्यंत विश्वासाने या ठिकाणी सांगतो। खरं म्हणजे नीरा देवधर असेल किंवा या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी वेगवेगळी धरणं असतील, या सगळ्या धरणांना याच्या कामाला चालना देण्याची संधी मला मिळाली। मगाशी जयाभाऊंनी उल्लेख केला, मी नेहमी सांगतो की मी जेव्हा इकडचा भागही नीट बघितला नव्हता तेव्हाही मला जीए कटापूर माहिती होतं, कारण जयाभाऊ निवडून आल्यापासनं ज्या दिवसापासनं ते निवडून आले ते पहिल्यांदा अपक्ष होते, विधानसभेत उभे राहिले की जीए कटापूरचाच प्रश्न मांडायचे, त्यामुळे आम्हाला देखील जीए कटापूर पाठ झालं होतं। पण हा जीए कटापूरचा प्रश्न असेल
निरा देवधरचा प्रश्न असेल, उरमोडीचा प्रश्न असेल, टेंभूचा प्रश्न असेल, म्हैसाळचा प्रश्न असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णे कोयनेचं जे पाणी आहे, पश्चिम महाराष्ट्राचे जे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांना चालना देण्याची संधी मला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं शाजी बापू जो आपला सांगोला सर्वात जास्त दुष्काळग्रस्त होता, आता तुम्ही स्मार्ट कसे दिसायला लागले माझ्या लक्षात आलं, एवढं पाणी पोचून राहिलं सांगोल्यामध्ये की लोकांचं वय वाढतं, शाजी बापूंचं कमी व्हायला लागलं, ते अजून स्मार्ट व्हायला लागले. त्यामुळे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं 2017 साली आपण निर्णय घेतला की आता ओपन कॅनलनी नाही, पीडीएन पद्धतीने पाणी द्यायचं. पाण्याचा थेंबन थेंब हा महत्वाचा आहे, तो थेंबन थेंब वाचवला पाहिजे, आणि म्हणून पीडीएन पद्धतीनं पाणी द्यायचं, आणि पलीकडे देखील मोठ्या प्रमाणात ड्रीपचं काम हातामध्ये घ्यायचं. आणि आज आपण पाहू शकतो या पीडीएन पद्धतीचा फायदा असा झाला की पाणी तर नव्याने पैदा करता येत नाही, नव्याने तयार करता येत नाही, पण आपण पीडीएन पद्धतीमुळे 16 टीएमसी पाण्याचं फेर वाटप करू शकलो. आणि त्यामुळे ज्या भागात कधी जन्मात पाणी येणार नाही असं वाटत होतं, आमच्या जयाभाऊंनी पुढाकार घेतला आणि हे फेर वाटप झाल्यामुळे आज त्याही भागामध्ये पाणी पोहोचतंय, तिथला शेतकरी देखील सुजलाम सुफलाम होतोय. आणि मला आनंद वाटतो की ज्यावेळी माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे मी गेलो मुख्यमंत्री असताना, आणि त्यांना सांगितलं की आमच्या दुष्काळी भागाकरता, मग तो विदर्भ मराठवाड्याचा असो की पश्चिम महाराष्ट्राचा असो, एक विशेष योजना आपण आम्हाला द्या. प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी बळीराजा योजना मंजूर केली, 25,000 कोटी रुपये आपल्याला दिले, आणि त्यामुळे या दुष्काळी भागाच्या कामाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. आणि मला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी गेल्या 13 महिन्यामध्ये कपूर साहेब किती याला मान्यता दिली आपण, आणि किती किती गेल्या 13 महिन्यामध्ये जेव्हापासून माझ्याकडे कारभार आला तेव्हापासून आपण 8 मोठ्या प्रकल्पांना मान्यता दिली, 22,000 कोटी रुपयाची मान्यता या कृष्णाच्या पाण्यावर आपण वेगवेगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी दिली. कारण मी देखील ज्या विदर्भात येतो, दुष्काळाचं दुःख मी बघितलेलं आहे, आणि तेच दुःख मला कुठेतरी या दुष्काळी भागात पाहायला मिळालं. आणि म्हणून हा आम्ही प्रण केला की या भागाला दुष्काळी भाग म्हणून नाव जरी पडलं असलं तरी देखील ईश्वराच्या आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं हा दुष्काळी ठप्पा पुसण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणून ती संधी आम्ही हातामध्ये घेतली, आणि त्या माध्यमातून आज एक एक प्रकल्प होतोय, आणि एक एक भाग हा या ठिकाणी दुष्काळातनं बाहेर पडतोय. मगाशी सांगितलं खासदार साहेबांनी, मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो, आपल्याला लक्षात असेल की सांगली, कोल्हापूर, साताऱ्याचा काही भाग इतका प्रचंड पूर आला होता की त्या ठिकाणी हायवेवर देखील बोटी चालवाव्या लागल्या होत्या. आणि मग त्यावेळी आम्ही अभ्यास केला तर लक्षात आलं की सातत्याने पूर येतो, पुराचं पाणी शहरामध्ये जातं, मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि मग आमच्या मनामध्ये असं आलं की जर सातत्यानेच पूर येत असेल तर पुराचं पाणी हे कुठल्या राज्याच्या मालकीचं नाही आहे. याच्यावर जर आपण एखादी योजना तयार केली तर आपल्याला दुष्काळी भागाला त्याचा फायदा देता येईल. आणि मग गेल्या 10-15 वर्षाचा अभ्यास आम्ही केला, पुराच्या पॅटर्नचा अभ्यास आम्ही केला, वर्ल्ड बँकेला आम्ही बोलवलं, वर्ल्ड बँकेला आम्ही सांगितलं की जर हे पुराचं पाणी आपण बघितलं तर पूर्वी असं व्हायचं की एखाद्या वर्षी पूर यायचा, आता एखाद्या वर्षी दुष्काळ असतो, पण दरवर्षी
कुठे ना कुठे पूर येत असतो, हे पुराचं पाणी जे शहरामध्ये शिरतंय याचं जर आपण डायव्हर्शन तयार केलं आणि हे पाणी आपण जर दुष्काळी भागाकडे वळवलं, आपण जर उजनीकडे वळवलं, आपण सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल याच्या दुष्काळी भागाकडे किंवा मराठवाड्याच्या दुष्काळी भागाकडे वळवलं, आमच्या विजयसिंह दादा मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष हे स्वप्न होतं आणि अशा प्रकारे जर आपण हे पाणी वळवू शकलो तर निश्चितपणे त्यातनं आपल्याला मोठा फायदा होऊ शकेल. आणि म्हणून याचा प्रकल्प आपण तयार केला 2300 ते 3300 कोटी रुपयाचा प्रकल्प. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याला वर्ल्ड बँकेने तत्वता मान्यता दिली, आता केंद्र सरकारने देखील तत्वता मान्यता दिली आणि लवकरच त्याच्या सगळ्या बाबी पूर्तता केल्यानंतर हे जे पाणी आपल्या शहरांमध्ये शिरतं, जे दरवर्षी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर होतो, हे सगळं पाणी आता दुष्काळी भागाकडे आपण वळवणार आहोत. म्हणजे एकीकडे पुरापासून आपल्याला सुटका मिळणार आहे आणि दुसरीकडे दुष्काळी भागाला देखील पाण्याचा जो तुटवडा आहे त्या तुटवड्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा देखील फायदा हा या निमित्ताने मिळणार आहे. आज खरं म्हणजे अनेक योजना आपण या ठिकाणी केल्या, आपण जर एकूण हिशोब लावला तर आता ज्या काही योजना आपण केल्या आहेत या योजनांमुळे 10 लाख कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या योजनांच्या माध्यमातून शेतकरी असेल, सामान्य माणूस असेल, त्याच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा अजून उल्लेख केला पाहिजे की या प्रकल्पांना केंद्र सरकारचा निधी मिळण्याकरता ज्या प्रकारचा पाठपुरावा खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी केलाय, मी त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. त्यांनी सातत्याने केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या पाठीमागे लागून लागून आणि या ठिकाणी केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणात निधी हा आपल्याला उपलब्ध करून दिलाय. आज देशातला पहिला जोड कालवा देखील आपण या भागामध्ये करतोय, म्हणजे नदी जोड प्रकल्प झाले, आता कालवा जोड प्रकल्प या ठिकाणी होतोय. निरा देवधर आणि धोम बलकवडी एका कालव्यातनं दुसऱ्या कालव्यामध्ये पाणी देऊन जिथे 4 माही पाणी असतं तिथे 8 माही पाणी नेण्याचं काम देखील आपण करतोय की ज्याच्यामध्ये 6 ते 7 लाख नागरिकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत होणार आहे. आज मी सांगितलं 4 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली यावी, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण या योजनांना मान्यता दिली आहे. आणि हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की केवळ सिंचन प्रकल्प नाही, मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं देखील या ठिकाणी तयार झालं. आज हा जो मतदारसंघ आहे, देशामध्ये जे नवीन रस्ते झाले त्याच्यामध्ये देशात 8व्या क्रमांकावर आज आपला म्हाडा मतदारसंघ आला. इतक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी, गडकरी साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी रस्ते देखील उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वेचा प्रश्न होता, रेल्वे लाईन तयार होती पण रेल्वे चालत नव्हती. का चालत नव्हती माहिती नाही, कोणी अडवली होती माहित नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणी अडवली होती, मला माहित नव्हतं. पण आज ती रेल्वे देखील चालली, नवीन लाईनला देखील पैसे मिळाले आणि यासोबत MIDC, कारण शेवटी आज आपण नवीन जो कॉरिडॉर तयार करतोय मुंबई बंगलोर कॉरिडॉर, या कॉरिडॉरमुळे पुढची सगळी इंडस्ट्री ही आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवीन MIDC ज्याचा पाठपुरावा रणजित दादा करत होते, दुसरी MIDC ज्याचा पाठपुरावा जया भाऊ करत होते, तिसरी MIDC ज्याचा पाठपुरावा शिवेंद्र बाबा करतायत, या सगळ्या MIDC ला त्या ठिकाणी मान्यता देऊन आणि मोठ्या प्रमाणात उद्योग आज या भागामध्ये आणण्याचं काम आपण करतोय. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 ते 7 वर्षांमध्ये एक नवीन औद्योगिक इकोसिस्टीम
या भागामध्ये तयार झालेली आपल्याला दिसेल आणि आमच्या हजारो मुलांच्या हाताला काम. आज आमची मुलं शिकतायत, इंजिनियर होत आहेत, पण कामाकरता बंगलोरला, पुण्याला, वेगवेगळ्या ठिकाणी चालली आहेत. आता सातारा जिल्ह्यातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही, विशेषतः दुष्काळी भागातल्या मुलांना कुठेही जायचं काम नाही. ही सगळी इंडस्ट्री, हे सगळे उद्योग आता आपल्या तालुक्यांमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपण जे काही काम आहे हे काम या ठिकाणी करतो. आणि म्हणून आज खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी मला सांगायच्या आहेत, पण मला देखील पुढे जायचं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो, फलटण पंढरपूर सारख्या रेल्वे करता 981 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. मी आज एवढंच सांगण्याकरता आलो आहे, जे काम करतात त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा, जे काम करतात त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, कारण आज तुमच्या हे निश्चितपणे लक्षात आलेलं आहे ही सगळी कामं यापूर्वी करणं शक्य होतं पण ती झाली नाहीत. पण आज संघर्ष करणारे लोक पुढे आले तर त्यांनी ती कामं करून दाखवली. मी तुम्हाला एवढाच विश्वास देतो, ही जे आपले नेते आहेत या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत आणि या ठिकाणी जी जी कामं ती आणतील, लोकहिताचे जे जे प्रकल्प ते आणतील, लोकहिताच्या ज्या ज्या योजना ते आणतील, या प्रत्येक प्रकल्पाला, प्रत्येक योजनेला या ठिकाणी आर्थिक पाठबळ उभं करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं मी करेन हा शब्द तुम्हाला देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता आपली लढाई एवढीच आहे की ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून हिणवलं गेलं, ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून या ठिकाणी त्याच्यावर कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, ज्या भागाला दुष्काळी भाग म्हणून त्याच्याबद्दल वर्णन केलं गेलं, आता त्या भागातला दुष्काळ संपवण्याचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे. आणि जोपर्यंत हा दुष्काळ आम्ही संपवणार नाही, जोपर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आम्ही पोहोचवणार नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहील. या लढाईमध्ये तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभा करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. हात वरती जोरदार थाळी आपल्या लाडक्या जया भाऊंसाठी. माड्याची आणि फलटण तालुक्याची सन्मानाची, स्वाभिमानाची टाळी. हात वरती जोरदार टाळी आपल्या लाडक्या जया भाऊंसाठी. अच्छा, आदरणीय खासदार रणजित दादा दादांच्या 5 वर्षापूर्वी खासदार होत असताना दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीच्या या मेळाव्याच्या निमित्तानं रणजित दादांनी दिलेला प्रत्येक शब्द पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्या नेत्यानं मदत केली, जो नेता भक्कमपणे रणजित दादांच्या आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि आज हा वचनपूर्तीचा सोहळा ज्या नेत्यामुळे आम्ही सगळेजण घेऊ शकलो, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार सन्माननीय बबनदादा शिंदे, शहाजीबापू पाटील, सन्माननीय उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, रणजितदादा मोहिते, आमच्या सगळ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मित्र सन्माननीय राहुलदादा कुल, सन्माननीय सदाभाऊ खोत, सन्माननीय गोपीचंदजी पडळकर, सन्माननीय मंचकावरचे सगळेच सन्माननीय उपस्थित असणारे प्रमुख नेते, खास करून आजच्या स्टेजवर उपस्थित असणारे जलसंपदा खात्याचे
सचिव सन्माननीय दीपकजी कपूर, आदरणीय कपोले साहेब, गुणाले साहेब, धुमाळ साहेब या पाच लोकांची नावं घेतल्याशिवाय आजचा कार्यक्रम कपूर साहेब होणारच नाही. कारण तुमच्या मागं आम्ही का लागतो आणि कधी कधी तुम्हालाही आमचा राग येतो, पण हा राग किती आला तरी समोरच्या जनतेच्या समाधानासाठी असा अनेकदा तुमचा राग झेलण्याची आमच्या ताकद आहे. त्यामुळं या सगळ्या अधिकाऱ्यांचं तिथं स्वागत करत असताना स्टेजवर आमच्या जिजामाताई उपस्थित आहेत आणि दादांचे सगळे सहकारी, माऱ्यातनं उपस्थित असलेले सगळे सहकारी, त्यांच्या सगळ्यांची मी क्षमा मागेन. साहेबांना जायचंय आणि मी खूप काही साहेब तुमचा वेळ घेणार नाही. आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी भर उन्हामध्ये आपण बसलात, आपलाही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. साहेब, हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना वास्तविक पाहता हा कार्यक्रम 25 वर्षापूर्वी साहेब व्हायला पाहिजे होता. 25 वर्षापूर्वी या भागानं अनेक लोकांच्या प्रेम केलं, अनेक या भागामध्ये जाणते राजे झाले आणि या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये या शेतकरी बांधवांच्या शेतीला पाणी मिळावं अशा पद्धतीची भूमिका घेणारं नेतृत्व या भागामध्ये निर्माण झालं नाही. आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकरांच्या नंतर हे पाणी देण्यासाठी त्यांच्या सुपुत्राला खासदार व्हायला लागलं रणजितदादांना. आणि आज आपण बघतोय हा वचनपूर्तीचा सोहळा होतोय. साहेब, आपण ज्या निरा देवगडच्या योजनेचं आज भूमिपूजन केलं ती योजना वास्तविक पाहता 12-13 वर्षापूर्वीच कंप्लीट व्हायला पाहिजे होती, या भागात पाणी यायला पाहिजे होतं. पण मला आपल्याला सांगायचंय, वास्तविक पाहता या राज्याला, या पश्चिम महाराष्ट्राला पाणी देणारी मंत्रिमंडळातली खाती किंबहुना मंत्रिमंडळातलं खातं हे याच भागामध्ये याच मातीमध्ये असताना या पाण्याची वाट बघायला जवळजवळ 15-20 वर्ष लागली. या भागाला खंडाळ्यापासून, फलटणपासून, सामाशिरसपासून सांगोल्यापर्यंत पाणी देणारी ही योजना साहेब. पण याच भागातले हे सगळे मंडळी या भागाला पाणी देण्याऐवजी काही भागाला खुश करण्यात मग्न होते, काही भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी मग्न होते. साहेब, वीर धरणामध्ये या योजनेचं पाणी आलं 14-15 वर्षापूर्वी पाणी आलं आणि या भागाला तेव्हाच पाणी यायला पाहिजे होतं. पण साहेब, एका बाजूचा कॅनल कम्प्लीट झाला, जे बारामतीला पाणी जात होतं त्या भागातला कॅनल कम्प्लीट झाला, पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये खंडाळा, फलटण, सांगोला या भागामध्ये पाणी जाणाऱ्या कॅनलचं काम झालं नाही आणि या भागातलं या योजनेचं पाणी कुठल्या भागात गेलं बारामती माझा राग नाही. बारामतीच्या बांधवांचं पाण्यावरचा हक्क आहे, त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना मिळालं पाहिजे. पण तो आमच्या मातीतल्या हक्कातल्या हक्काचं शेतकरी बांधवाचं पाणी, असा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झाला की या भागातलं कॅनॉलची सिस्टम साहेब कम्प्लीट झाली नाही म्हणून या भागाचं पाणी साहेब या भागातनं बारामतीला वळवलं. बारामतीच्या शेतकऱ्यांचा माझा राग नाही साहेब, त्या प्रवृत्ती माझा राग आहे. आणि तेव्हापासून या योजना, कागदावरच्या योजना या प्रत्यक्षात याला साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना इथं यायला लागलं, मुख्यमंत्री व्हायला लागलं. या योजना झाल्या होत्या, कामं चालू झाली होती, पण या योजनेला कधी पुरेसा निधी मिळाला नाही, या भागामध्ये कधी पैसे आले नाहीत. मग झे कटापूरची योजना असेल, अनेक लोकांना आज तिळपापड होतोय, अनेकांचे आज व्हिडिओ फिरताना दिसत आहेत. साहेब, अनेकांचं म्हणणं आहे की ही योजना, अरे मी मंत्री होतो तेव्हा झाल्या, मंत्री होती तेव्हा मंजूर झाली, पण आज अखेर झालीच नाही. झे कटापूरची तीच परिस्थिती साहेब, झे कटापूरचं पाणी आज आपण बघताय. 2009 साली मी आमदार झालो साहेब, त्याच्या अगोदर 14 वर्ष त्या योजनेचं काम चालू झालं आणि वर्षाला 2 कोटी रुपये येत होते प्रशासकीय खर्चाला, त्याच्या पलीकडे 1 रुपया येत नव्हता. आपण मुख्यमंत्री झाला, मी आमदार झालो, तेव्हापासून लढाई माझी आपण बघितलेली आहे. या भागातल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातली लढाई आपण बघितली,
जीए कटापूरचं आज काम कम्प्लीट झालंय. 14 किलोमीटरचा बोगदा कम्प्लीट झालाय आणि ते पाणी प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाईल. उरमोडीचं पाणी देण्यासाठी आज आपण बघतो, उरमोडीचं पाणी त्या भागामध्ये वाहताना आपण बघतोय. या भागातले अनेक प्रश्न असतील, दोन बलकवडीचा विषय असेल, तो पूर्णत्वाला अजून न्यायचा आहे, त्याची अनेक कामं बाकी आहेत. आणि साहेब, हे सगळं होत असताना आपण त्या खात्याचे त्यावेळी मुख्यमंत्री होता म्हणून हे शक्य झालं. आणि मी आता साहेब मनापासून हृदयापासून सांगेन, तुमच्यासारखा मुख्यमंत्री, तुमच्यासारखा त्या खात्याचा मंत्री आता मिळाला म्हणून योजना पुढे जात आहेत. पाणीच नव्हतं तर द्यायचं कुठनं, हे शब्द जाणता राजाचे साहेब होते. खटाव मानच्या आणि फलटणच्या दुष्काळी भागात आल्यानंतर पाणी नाहीच कुठनं द्यायचं, मग पाणी नव्हतंच तर ते उपलब्ध कुठून झालं, हा माझा सवाल आहे. ते नव्हतं पाणी तर उपलब्ध करून कुठून उपलब्ध झालं, ते पाणी साहेब उपलब्ध करायला देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं. आणि आता त्या खात्याचं मंत्री म्हणून आपण काम करताय. कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नसते आणि त्या खात्याचे मंत्री नसते तर कपोले साहेब आपण मागे बसलाय. या भागाला हक्काचं पाणी कधी मिळालं नसतं. कृष्णा खोरे लवादानं ज्या पाण्याचं वाटप केलं, त्या पाण्याचं वाटप झालेलं असताना मूळ योजनेत कुठलाही बदल न करता पाण्याचं फेरवाटप करून या भागाला पाणी देण्याची भूमिका घेतली. 16 TMC पाणी उपलब्ध करून दिलं. साहेब, आमचा तुम्हाला सलाम आहे. देवेंद्र फडणवीसच हे करू शकतो, दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही साहेब. आणि ती हिंमत आपल्यामध्ये आहे म्हणूनच झालं. कालच एक भाषण करता करता कोणतरी म्हणलं, अटल सेतूचं काम आपण झालं. साहेब, सगळ्यात मोठा लाभ आम्हाला होणार आहे, आम्हाला या भागातनं जाणारा, पश्चिम महाराष्ट्र जाणाऱ्या सगळ्या लोकांना. आता आपण बघतोय पनवेलमधनं आता डायरेक्ट मुंबईला आपण जाऊ शकतो, तो रोड आहे. म्हणजे परवानग्या तेव्हाच मिळाल्या होत्या आणि आम्ही तेव्हाच सुद्धा रीत प्रशासकीय मान्यता घेतली होती साहेब. साहेब, कागदावर मान्यता घेणारा अनेक गडी आहेत पण प्रत्यक्षात काम करणारा गडी इथं बसलाय आमच्या समोर, तो देवेंद्र फडणवीस साहेब इथं आहेत. आणि म्हणूनच ती कामं होत आहेत, अन्यथा कामं झाली नसती. पण आपल्याला मला एवढंच या निमित्तानं साहेब सांगायचंय, अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, आपल्याला जायचंय मला माहिती आहे. माझी एवढीच विनंती आपल्याला आहे, या भागातल्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात आपण भूमिका घेतली. या भागामध्ये 25 वर्ष या मातीमध्ये मंत्रीपद होतं पण MIDC नाही झाली, लोकांच्या हाताला काम नाही मिळालं. नाईक भूमवाडीची MIDC खासदार करतायत. मसवडची MIDC कॉरिडॉरमध्ये आपण घेतली साहेब, 25,000 युवकांच्या हाताला काम मिळालं अशी MIDC आपण उभी करताय. ही खूप मोठी कामं आहेत. आणि या भागामध्ये आता रेल्वे येते, या भागामध्ये विकासाची गंगा येते आणि ही सगळी कामं इथे येत असताना साहेब कायम आपलं या भागामध्ये लक्ष आहे, म्हणूनच हे सगळं होतंय. मगाशी दादा बोलता बोलता आपण म्हणला ना, आमच्या सगळ्या लोकांची भूमिका वेगळी नाही साहेब. आम्ही प्रचंड संघर्ष केलाय आणि हा संघर्ष करत असताना प्रस्थापिताच्या विरोधातला संघर्ष आमचा आहे साहेब. पण हा संघर्ष करत असताना शेवटी पक्षासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी जे जे आवश्यक आहे साहेब, आदरणीय आपल्या राज्यामध्ये आपल्याला नेतृत्व करताना जे जे आवश्यक आहे त्यासाठी जो त्याग करायला लागेल तो करायचे साहेब. आम्ही तो त्याग आम्ही करू. पण तो त्याग आम्ही करत असताना साहेब आमची एवढीच आमची भूमिका आहे, या भागातल्या जनतेनं खूप सोचलंय, या भागातल्या लोकांनी खूप सोचलंय, इथं बसलेल्या अनेकांनी खूप सोचलंय. आणि हा हे सोचलेलं आमचं जे आहे हे फक्त आम्ही विसरू नका, आमची एवढीच विनंती आहे. चहाला कुठं गेला आमचं काय म्हणणं नाही साहेब, दादा काय म्हणता विषय नाही. पण चहाला गेल्यानंतर सदा साहेब या निरादेवकरचंच पाणी येते, हा चहाला मिळेल, अन्यथा दुसरं पाणी कुठलं या फलटणमध्ये आलं नव्हतं, हेच पाणी मिळेल. तेव्हा माझं सांगणं आपल्याला एवढंच आहे साहेब, हे सगळं आम्ही सहन करू, सगळं आम्ही सहन करू. जोपर्यंत पक्षाला आवश्यकता आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही सोसू. आणि आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर एवढंच माझी विनंती आहे की आपण या भागातल्या सगळ्या भूमिका आपण भूमिकांच्या पाठीशी राहिला, सगळ्या योजनांच्या पाठीशी राहिला, असंच पाठीशी राहावा. आमचा खासदार साहेब इथं आहे, 5 वर्षापूर्वी माझा मित्र खासदार झाला आणि तेव्हापासून साहेब या भागातल्या प्रत्येक योजनेला न्याय मिळाला पाहिजे. करमाळ्याची योजना असेल, सांगोल्याची योजना असेल, माड्याची योजना असेल, या सगळ्या भागातल्या पाणी योजनांच्या साठी लढाई करणारा, या भागात रेल्वे आली पाहिजे, या भागात रस्त्याची कामं झाली पाहिजेत, ही भूमिका घेणारा आपण आजपर्यंत बघितले खासदार, अनेक खासदार आपण बघितले विजयदादांच्या नंतर. मला नाही वाटत की एखाद्या खासदाराने या भागामध्ये काम केलं होतं. बारामतीच्या खासदाराचे आपण आपल्याला अनुभव आहे. पण हा खासदार
सर्वसामान्य माणसासाठी एखादा नगरसेवक असल्यासारखा काम करतो, आमदार असल्यासारखा काम करतो, लोकांची भूमिका घेऊन काम करतो. आम्हालाही आमची भूमिका घेत असताना दिल्लीपर्यंत मदत करायची भूमिका खासदार घेतो. अशा सुपुत्राच्या पाठीशी साहेब आपण कायमपणे ठाम उभं राहावं अशा पद्धतीची भूमिका घेतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. साहेब आपल्यालाही धन्यवाद देतो. आणि असंच प्रेम फलटणवर, असंच प्रेम या दुष्काळी भागावर मानखटावर, असंच प्रेम या जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्रावर ठेवावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आणि साहेब पश्चिम महाराष्ट्र, साहेब शेवटचं वाक्य बोलतोय, साहेब पश्चिम महाराष्ट्र तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेनं बघतो. इथं बसलेला प्रत्येक माणूस, किंबहुना प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला माणूस, त्याच्यामध्ये विश्वास आहे की आमच्या पश्चिम महाराष्ट्राला जाणत्या राजानं न्याय दिला नाही, आमचा देवेंद्र फडणवीसच त्याला पश्चिम महाराष्ट्राला न्याय देईल. ही भूमिका आमच्यासह सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांची आहे. मराठा आरक्षणाचा विषय असेल त्याच्यावर पुन्हा मी जाणार नाही, बोललं की खूप लांब जाईल. पण साहेब 8 मुख्यमंत्री झाले मराठा समाजाचे, बारामतीच्या जाणत्या राजानं कधी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द काढला नाही साहेब. पण त्या समाजाला आरक्षण देण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा फडणवीस साहेब होते त्यांनीच घेतली. आणि आज या व्यासपीठावर सांगतो, या मराठा समाजाला आरक्षण आमचा नेता फडणवीस साहेबच देईल, एकनाथ शिंदे साहेबच देतील, हा आमच्या मराठा समाजाला विश्वास आहे. त्या विश्वास आपण सार्थ करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय जय. उपस्थित सर्व लोकांना मला विनंती करायची आहे, विशेष करून तिथं उभे असणाऱ्या लोकांना मला विनंती करायची की या साईडला एक खुर्च्या मांडलेल्या आहेत, कृपया त्या मोदीजींच्या फ्रेमकडून लोक या साईडलाही बसू शकतात. कृपया सर्वांनी खुर्च्या ग्रहण कराव्यात, कृपया सर्वांनी खुर्चीवर यावं. फलटण तालुका सन 2000 पासूनच्या गोष्टीची वाट पाहतोय, तो सोन्याचा दिवस, सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा दिवस आज 17 जानेवारी रोजी उगवला. आपलं सर्वांचं भाग्य आणि माझं, मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो त्यांचं दातृत्वही तेवढंच मोठं आहे. आपल्याला सर्वांना ज्यांनी दुष्काळी या माडा लोकसभा मतदारसंघाचा कलंक पुसण्याचं काम केलं, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या सर्वांचं आशास्थान, या भागाचे खरे भाग्यविधाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. उपस्थित माजी मंत्री, या जिल्ह्याचे सहपालकमंत्री असणारे आमचे सर्वांचे सहकारी सदाभाऊ खोत, माळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय बबनदादा शिंदेसाहेब, मानखटावचे तुमच्या आमच्या सर्वांचे मित्र, या भागाचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरेसाहेब, आदरणीय विधान परिषदेचे सदस्य आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेब, आदरणीय राहुलजी कुल आमदार दौंड विधानसभा, आदरणीय राजाभाऊ राऊत आमदार बार्शी विधानसभा, आदरणीय रामजी सातपुते आमदार माळशिरस विधानसभा, आदरणीय माजी आमदार जगताप साहेब करमाळा विधानसभा, आदरणीय माजी आमदार धनाजी साठे साहेब माढा विधानसभा, आदरणीय रश्मीताई बागल संचालिका साखर संघ, आदरणीय मी बापूंचं नाव मायण राहून गेलं, शहाजी बापूंचं नाव घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही, ते सांगोल्याचे आमदार माझे मार्गदर्शक नेते शहाजी बापू पाटील साहेब.
आदरणीय डॉक्टर दिलीप येळगावकर साहेब, आदरणीय ज्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला ते प्रल्हाद साळुंके पाटील साहेब, राजकुमार नाना, आदरणीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा, कृष्णा खोरे विकास मंडळाचे सर्व अधिकारी, आदरणीय सचिव कपूर साहेब, आदरणीय कपोले साहेब, गुणाले साहेब, धुमाळ साहेब, या फलटण तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी दोम बलकोडी आणि या दोन्ही कालव्याचं काम मोठ्या निष्ठेने केलं ते रामजी निंबाळकर साहेब, माझ्या सुविद्ध पत्नी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, आदरणीय विरोधी पक्षनेते शमशेर दादा, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित भैया, आदरणीय संतोष अण्णा, राजाभाऊ भोसले साहेब, रंजन काका, चंद्रराव अण्णा, शंभूराजे, सर्व माझे सहकारी, जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मला माझे सर्व तालुका मंडलाध्यक्ष, जर कोणाचं नाव माझ्याकडं घ्यायचं असं राहिलं असेल क्षमा करावं, आमदार गोपीचंद पडळकर साहेब माझ्या मागच आहेत, आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब, राजाभाऊ राऊतांचं नाव घेतलेलं आहे. काय होतं एवढा मोठ्या कार्यक्रमामध्ये माझी मैत्री सर्वांचीच आहे, हे सर्व व्यासपीठावर असणारे माझे सर्व सहकारी आहेत आणि कुणाचं नाव मागं पुढे घ्यायचं, कुणाचं घ्यायचं, कुणाचं राहून जातं कधी कधी मला क्षमा करावे. आज नीरा देवघरचं भूमिपूजन आदरणीय साहेबांच्या हस्ते संपन्न झालेले, ह्या डोळी आपण सर्वांनी बघितलं, इथंही ऑनलाईन आपण सर्वांनी बघितलंय. नुसतं नीरा देवघरचं काम झालं नाही, नीरा देवघरमुळे या तालुक्यातली 51 गावं तर माळशिरस तालुक्यामधली 22 आणि आता नवीन वाढलेली 16 गावं, सांगोल्याचा समावेश बापूंच्या आग्रहामुळे सांगोल्याचा समावेश झाला, पंढरपूरचा समावेश नीरा देवघरच्या लाभक्षेत्रामध्ये झालेला आहे आणि नीरा देवघरमुळेच आता धोम बोलकडीची 75 गावं असा एवढा पसरलेला मोठा या नीरा देवघरचा लाभक्षेत्र लाखो लोकांना पाण्यापासून वंचित होती साहेब. गेले अनेक वर्ष या ठिकाणी छावण्या लावलेल्या होत्या, अनेक वर्ष लोकांचं स्थलांतर पाण्यामुळे झालं. या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय शिवेंद्रराजेंचं नाव मायाने राहून गेलं, आदरणीय शिवेंद्रराजेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळी नावाचा कलंक साहेब आमच्या डोक्यावर कायमस्वरूपी थापला गेला. फलटण असो, खटाव असो, मान असो किंवा माळशिरसचा भाग असो, सांगोला असो, कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून या भागाला गणलं गेलं. कधी छावण्या, कधी अन्य दुष्काळाच्या समस्येला कायम आम्ही तोंड देत गेलो. माझ्या लोकसभा तुतारेवाला तुतारे वाजू नका, माझ्या लोकसभेच्या कार्यकाळामध्ये लोकसभेला उभं राहताना आम्ही साहेब तुम्हाला हा प्रश्न सांगितला होता की या प्रश्नावर आम्ही लोकसभेला उभं राहत आहे. नीरा देवघरचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब, रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे साहेब, तुमचा पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सुटला पाहिजे, हे दोन तीन महत्वाचे प्रश्न होते. मला सांगायला माझं ऊर भरून आलेलं आहे साहेब. खासदार झाल्यानंतर 30व्या दिवशी आपल्या कृपेने फलटणची रेल्वे चालवली होती, 23 वर्ष रेल्वे चालली नव्हती, रूळ टाकून झाले होते, 23 वर्ष रेल्वे चालून दिली नव्हती. बारामतीकरांच्या हातामध्ये सत्ता होती, फलटणची रेल्वे मुंडक्या पाय देऊन बंद ठेवली होती, 23 वर्षात एकदाही रेल्वे धावली नव्हती. मी खासदार झालो आणि 30व्या दिवशी रेल्वे धावली, आता फलटण पुणे रेल्वे चालू झालेली आहे. फलटण बारामतीच्या रुळाचं काम टाकण्याचं 23 वर्ष रुळाचं काम होऊन दिलं नव्हतं, ते आता रुळाच्या कामाचं काम सुरू झालेलं आहे, त्याच्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत आणि आता 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये त्याचंही भूमिपूजन फलटण बारामतीकडे जाणाऱ्या रेल्वेचं भूमिपूजन होणार आहे. नायकबमवाडी इथं MIDC करण्याचं काम, इथं कमीनसारखी मोठी कंपन्या या ठिकाणी आल्या, पण कंपन्या आल्यामुळे आमच्या भागामधल्या अनस्किल स्किल लोकांना काम मिळायला फार अडचणी व्हायला लागल्या साहेब. बऱ्याच प्रमाणात बाहेरून आलेल्या लोकांना काम मिळाले आणि म्हणून नायकबमवाडी सारख्या ठिकाणी दुसऱ्या MIDC चा आपण घाट घातला आणि आपण त्याला मंजुरी दिली. आज त्याचा
कार्यारंभ झाला, आज त्याची सुरुवात झाली, आज त्याचा शुभारंभ आपल्या हस्ते झाला। मग शेतीला पाणी मिळालं, नीरा देवधरचा प्रश्न संपला, नीरा देवधरमुळे धोमबलगुडीचा प्रश्न संपला, एमआरडीसीचा प्रश्न संपला, एमआरडीसी बरोबर रेल्वेचा प्रश्न संपला। राहिला फलटण पंढरपूर रेल्वेचा विषय, तर आपण 31 जानेवारी रोजी त्याला 950 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने निम्मा वाटा मंजूर केला। केंद्र सरकारने दुसऱ्या त्याच दिवशी 1 तारखेला साहेब त्याच्या बजेट पूर्ण झाला असताना सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी रात्री बजेटमध्ये त्याचं 20 कोटी रुपयाचं प्रावधान संपून फलटणकडून जाणाऱ्या वारकऱ्यांना जाणाऱ्या रेल्वेची सोय केली। लवकर त्याचाही कार्यारंभ, त्याचाही शुभारंभ आपल्याला करावा लागणार आहे साहेब। फलटण बारामती सारखा इथून बारामतीला जाणारा रस्ता साहेब अत्यंत खराब होता। गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली, 780 कोटी रुपयाचा हा रस्ता आता 50% पूर्ण झालेला आहे। वारकऱ्यांसाठी असणारा फलटण ते किंवा आळंदी ते पंढरपूर हा 12,000 कोटी रुपयाचा रस्ता निम्मा जवळपास 50-60% पूर्ण झालेला आहे। फलटण आदर की रस्ता आपण ईडीबी मधून तरतूद करा असे आदेश दिले साहेब। फलटण आदरकी रस्त्याचं 354 कोटी रुपयाचं टेंडर झालं आणि फलटण आदरकी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे। 50,000 कोटी रुपयाचा पुण्यावरून बेंगलोरकडे जाणारा रस्ता गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं की नवीन जर तुम्ही महामार्ग 8 पदरीचा 10 पदरी करायला गेला तर घरं पडतील, अनेक अडचणी येतील, तुम्ही हा रस्ता ग्रीन कॉरिडॉर करा। आणि उभी कागदावर रेष मारून मी त्यांना दिली गडकरी साहेबांनी, मी मारलेली रेघ त्या रेघेलाच ग्राह्य धरून त्या ठिकाणी अंदाजपंच मारलेली रेघ म्हटले ह्या रेषेप्रमाणे करा, तर बेंगलोरला जाणारं 75 किलोमीटरचं अंतर वाचलं आणि 50,000 कोटी रुपयाचा रस्ता फलटण खटाव मान या दुष्काळी भागातनं जाणार आहे। तो रस्ता केवळ जाणार नाही, लोकांच्यासाठी जयाभाऊंच्या इथं आर्थिक मोठा कॉरिडॉर उभा राहतोय आणि तो कॉरिडॉर उभा राहत असताना त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला पंतप्रधान महोदयांना विनंती केली तिथं विमानतळ होऊन द्या। त्याच कॉरिडॉरमध्ये 1400 कोटी रुपयाचा हँगर दे, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा हायवेवरचा हँगर उभा करण्याचं गडकरी साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली। जवळपास सगळ्या रस्ते या 50,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले रस्ते सगळे मोजले तर 1,00,000 कोटी रुपयाचा रस्त्याची कामं या मतदारसंघामध्ये झाली। नीरा देवघर, धोमबलकोडी, झेकटापूर, उरमोडी, टेंबू, म्हैसाळ, आता का उद्या परवा शहाजी बापूंच्या मतदारसंघामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना होणार आहे। त्याचबरोबर बबनदादांच्या मतदारसंघामध्ये खैराव मानेगाव आणि तुळशीबावी योजना आपण त्याला तांत्रिक मंजुरी दिलेली आहे। दहेगाव योजनेला आपण साहेब आपण 31 जानेवारी रोजीच्या मीटिंगमध्ये त्याला 103 कोटी रुपयाचं टेंडर काढायला मंजुरी दिली, त्याचं टेंडर झालेलं आहे ते दहेगाव उपसा सिंचन योजना। रिटेवाडी योजना साहेब पूर्णत्वाकडे जाणार आहे, आपण त्याचे केवळ आदेश आता तांत्रिक बाबी राहिलेल्या आहेत। रिटेवाडी योजना झाली तर करमाळा तालुक्याचं भाग्य बदलणार आहे। रिटेवाडी बरोबर पोंदोडीच्या बोगद्यातून पाणी आलेलं आहे। या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या एक ही योजना पाण्याची सिंचन योजना राहिली नाही। राहिली 22 गावं होती, माळशिरस तालुक्यामधली 22 गावं होती। इथं बसणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना मला धन्यवाद द्यायचे, मागील महिन्यामध्ये त्याला कार्यकारी समितीने मंजुरी दिली आणि आर्थिक तरतुदी आणि प्रशासकीय मान्यतेसाठी कॅबिनेटला आता लवकर येणार आहे, आपण साहेब त्याला मंजुरी द्यावी। नीरा देवघरच्या या जवळपास 544 कोटी रुपयाची आपण टेंडर काढली, 544 कोटी रुपयामध्ये 20 किलोमीटर पर्यंत काम झालंय। माळशिरस तालुक्यामधले माझे सहकारी रामभाऊ सातपुते मला सारखं विचारतात की पाणी माळशिरस मध्ये कधी येणार आहे, तर माळशिरसला पाणी नेण्याकरता 850 कोटी रुपयाची गरज आहे आणि हे 850 कोटी रुपयाची घोषणा आपण आज करावी अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय। या आपल्या घोषणेमुळे माळशिरसच्या जनतेला नीरा देवघरच्या पाण्याचा जो आस लागून राहिलेली आहे ती त्यांची आस पक्की होईल की आता माळशिरसलाही पाणी येणार आहे आणि ते माळशिरसला पाणी आपल्या शुभ असते माळशिरसचंही पूजन करायची आमची इच्छा आहे। आदरणीय या रेल्वेसाठी विजयदादा आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा 2014 सालापासून बराच संघर्ष केला होता, पण दुर्दैवाचं त्या सरकारने महाराष्ट्र सरकारने त्याला निम्मा वाटा दिला नाही, त्यामुळे तो प्रोजेक्ट रद्द झाला। नीरा देवघरचा प्रोजेक्ट ला सुद्धा कुठेही 1 रुपयाची प्रशासकीय मान्यता नाही, ते पाणी फलटणच्या पलीकडे जाऊन अडलं
आणि ते आपण येण्यामुळं आपण दिलेल्या शब्दामुळं 950 कोटी रुपये मिळाल्यामुळं आता ती रेल्वे धावणार आहे. साहेब सगळ्यात महत्वाचं इथं जे 51 TMC पाण्यासाठी आपण कृष्णा फ्लड डायव्हर्शन नावाची योजना तयार केलेली आहे आणि त्या कृष्णा फ्लड डायव्हर्शनला कपूर साहेब इथं बसलेले आहेत. कपूर साहेब आपण विनंती आपल्याला ऐकावं त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी जवळपास 25 कोटी रुपयाची आवश्यकता आहे आणि कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनमुळे सातारा जिल्ह्यातील खटावमान फलटण तालुका आणि सोलापूर संपूर्ण जिल्हा मराठवाड्यातील काही तालुके जवळपास कोटभर लोकांना त्याचा फायदा होणार आहे. 1 कोटीपेक्षा जास्त लोक कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनमुळे त्याचा फायदा होणार आहे. कृष्णा फ्लड ड्रायव्हर्शनमुळे असणारी आम्ही एक्झिस्टिंग कॅनॉल प्रणाली निरा उजवा कलवा धोम वलकोडी असेल आणि निरा देवधरचा असेल तर बोगद्याद्वारे येणाऱ्या पाण्याद्वारे आम्ही त्या तिन्ही कॅनॉल चार्ज करून या ठिकाणापासून सोलापूर जिल्ह्याला पाणी आम्ही देऊ शकतो. आणि निरा नदीवर उजनीचा बोगदा झालेला आहे. उजनीच्या बोगद्यामध्ये निरा नदीच्या बोगद्यामध्ये ते पाणी सोडलं तर ते उजनीला जाणार आहे. उजनीवरून परत एक बोगदा करमाळा तालुक्यामध्ये लिंक फाय नावाचा बोगदा झालाय. मराठवाड्याकडे जाणाऱ्या पाण्याचा तो मार्ग मोकळा झालेला आहे. त्याच बोगद्यांचा वापर करून कृष्णा भीमा चा हे जर आपण फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट जर आपण त्याला या 25 कोटी रुपयाच्या सर्वेक्षणाला आर्थिक मंजुरी दिली तर हा कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट हा या भागाची वर्धाही होणार आहे. भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणजे सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं नाव कुणी महाराष्ट्रामध्ये विसरणार नाही. हा एवढा मोठा लाभदायी या सगळ्या पोरा बाळांचं भविष्य या कृष्णा फ्लड डायव्हर्शनमुळे साहेब बदलणार आहे. या तुम्ही दिलेल्या रेल्वेमुळे बदलणार आहे. तुम्ही दिलेल्या आजच्या MIDC मुळे बदलणार आहे. निरा देवघर प्रकल्पाचा बदलणार आहे. मला अभिमान आहे साहेब जेवढे खासदार महाराष्ट्रामध्ये होते मी तुमच्याकडे जेव्हा जेव्हा आलो तेव्हा पाणी रेल्वे आणि दुसरं सोडून काय मागायला आलो नाही आणि मला याच्या पुढे काय मागायचंही नाही कारण जेवढं मागितलं मी एक मागितलं देवेंद्रजींनी मला 10 दिलं. दिलेला प्रत्येक शब्द साहेबांनी झेलला आणि असा नेता असा दुष्काळी भागाचा देवदूत नेता म्हणून मिळायला खऱ्या अर्थाने नशीब लागतं. ते नशीब कमवून मी या ठिकाणी आलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी दिल्लीला पोहोचलो आणि या दिल्लीला पोहोचल्यानंतर या खासदाराचे पाय बळकट करायचं काम आदरणीय देवेंद्रजींनी केलं म्हणून पायावर उभा राहून तुमच्या समोर स्वाभिमानाने आणि आपण छाती फुगवून तुमच्या समोर बोलू शकतो. निरा देवघरचा संघर्ष झाला. साहेब जयाभाऊ असतील शहाजी बापू असतील या लोकसभेच्या आधीपासून स्वतःचा लोक विधानसभा मतदारसंघ नसताना या माणसांनी 2-2, 3-3 दिवस संघर्ष केला. प्रत्येक ऑफिसला निरा देवघरच्या कामासाठी आदरणीय मी म्हणून म्हटलं की कुदळ मानायचा मान हा आदरणीय जयाभाऊ गोरेंचा आहे. आदरणीय शहाजी बापूंचा शहाजी बापूंनी 2 दिवस कार्यालयात सातत्याने दिवस उपाशी राहून त्या ठिकाणी त्या निरा देवघरच्या कार्यकार कामकाज पूर्ण करण्यासाठी तिने सचोटीने मांडून ठेवली होती. निरा देवधरचं काम पूर्ण करण्याकरता साहेब आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले या ठिकाणी बसले. ते राष्ट्रवादीचे खासदार होते आणि जेव्हा निरा देवघरचा हा विषय निघाला तेव्हा त्यांनी पक्ष न बघता साहेब छत्रपती उदयनराजेंनी माझी बाजू घेतली आणि कदाचित तीच भूमिका त्यांना राष्ट्रवादी पक्षाचा त्याग करायला कारणीभूत ठरली. निरा देवधरच्या प्रश्नावर त्यांनी सचोटीने भूमिका मांडली की निरा देवधरचं पाणी हे मुद्दाम होऊन दिलं नाही. ही छत्रपती उदयनराजेंची भूमिका ही मोठी बळ देऊन जाणारी भूमिका होती आणि खऱ्याला खरा म्हणणारा माझा मित्र आमच्या सर्वांचा सहकारी आमच्या सर्वांचे नेते छत्रपती उदयनराजे आम्हाला भेटले. सदाभाऊ खोतांनी आम्हाला सत्तेच्या ते पालकमंत्री असताना सहकार मंत्री राज्यमंत्री असताना ठिकठिकाणी कुठं अडल तिथं भाऊ कुठं अडल तिथं भाऊ आणि माझी तुमची भेट कुणी घालवली असेल तरी भाऊनेच घातली. त्यामुळं सदाभाऊंचाही या फलटण तालुक्याने आभार मानावं तेवढं थोडं. मी आणि राहुल दादा आम्ही कॉलेजच्या काळापासूनचे मित्र. मी असू भाऊ असू राहुल दादा असू तुम्हाला दादांच्या बद्दल या फलटण तालुक्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. आदरणीय दादा आणि आम्ही मुंबईत असताना आम्ही तिघं बरोबर असतो. कदाचित आम्ही तिघं नसलो तर तुम्हालाही प्रश्न पडतो की कुठे गेले. दिल्लीत असलो तरी आम्ही तिघही बरोबर असतो. आज या
सर्व आपल्याला ही भर उन्हामध्ये मी आपल्याला रिक्वेस्ट केली होती की ही सभा साडेचार नंतर चालू करावी. साडेचार नंतर खरं अर्थाने सहा सहा नंतर लोकांचा याचा उत्सुकता असते, पण आपल्या व्यस्त दौऱ्यामुळे आज ही सभा आपल्याला लवकर भर उन्हामध्ये करता आले. पण मला आश्चर्य वाटलं की भर उन्हाचे या तालुक्यामधल्या या माडा मतदारसंघामधल्या सर्व तालुक्यामधनं आलेल्या माझ्या महिला भगिनी सुद्धा आपण बघितल्या असतील तर मोठ्या संख्येने महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या महिला भगिनींसाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांचा गडगडाट करावा. आपल्याला आशीर्वाद देण्याकरता आल्या ज्या माणसाने हा दुष्काळी कलंक पुसला, ज्या माणसाने रेल्वे दिली, ज्या माणसाने एमआयडीसी दिली, त्या माणसाला किती ठिकाणी ओवाळला जातं, किती ठिकाणी फुलांचा वर्षाव झाला. फुलं आपल्याला लागली पण ही प्रेमाची फुलं साहेब होती, त्या फुलांचा स्वीकार आपण करावा. या माझ्या महिला भगिनींना देवेंद्र भाऊंना देवा भाऊ म्हणून या ठिकाणी आशीर्वाद दिलेत. येणारी कारकीर्द, तुमची कारकीर्द महाराष्ट्रासाठी फार महत्वाची आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम जनतेसाठी आम्हाला महत्वाची आहे. आणि तुमची कारकीर्द दैत्यमान कारकीर्द या पुढे घडेल, कारण ही जनता हृदयातून तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. माझ्या तालुक्यातील जनता असू, माडा मतदारसंघातली जनता असू किंवा महाराष्ट्रातली जनता असू, काम करणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याच्या पाठीमागे अविरत आशीर्वाद उभा करणार आहे. आणि तुमची भविष्यातली कारकीर्द महाराष्ट्रातल्या जडणघडणीसाठी फार महत्वाची आहे साहेब. तुमच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र बदलतोय, महाराष्ट्र वाढतोय, महाराष्ट्राचं शेतीच्यासाठी पाणी मिळतंय, पिण्याच्यासाठी पाणी मिळतंय, औद्योगिकरण होतंय. आणि तुमची कारकीर्द भरण्यासाठी आमच्यासारखे सैनिक, आमच्यासारखे सहकारी जीवाचं रान करून फिरणार आहेत. मी मगाशी गाडीतून येताना साहेबांना सांगत होतो, हा आता जे शब्द आम्ही मागितले होते शब्द तुम्ही पूर्ण केलेत, उद्याच्या भविष्यामध्ये कुठेही काय होऊन दे साहेब, ज्याला आधी ज्याला ज्या दगडाला कुकू लावत्याल त्याचा गणपती म्हणून आम्ही पूजू आणि त्याला त्याच्याबरोबर ताकदीने उभा राहू. भविष्यामध्ये कुठलाही स्वार्थ, आणि मी या तमाम फलटणच्या जनतेसोबत शब्द देतोय साहेब की एक सुद्धा तुम्ही उद्या भविष्यामध्ये कुणाचाही निर्णय घ्या. रणजितसिंह नाईक निंबाळकरी तर माझी पत्नी आहे आणि माझे बंधू आहेत सगळे, आणि माझ्यासमोर भगिनी त्यांना शब्द देतोय. उद्याच्या भविष्यामध्ये कुठलाही कठोर निर्णय घेतला तरी भारतीय जनता पार्टी या तालुक्यामधनं किमान 70-80 हजाराचा लीड तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणतोय ते बरोबर आहे ना? शब्दाला पाळणार ना माझ्या? कुठलाही दगड उभा केला तर दगडाला सिंदूर फासायचं काम आपण करणार आहे ना? मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय, कारण लोकांना वाटत होतं की लोकसभेच्या पार्श्वभूमी सभा ही लोकसभेची नाही, ही वचनपूर्तीची सभा आहे. हा रणजितसिंह नाईक निंबाळकरने दिलेला वचन तुम्ही पूर्ण केले, तुमचे आभार मानण्याची ही सभा आहे. आणि तुमचे आभार मानताना तुमच्या ऋणातून कधी मुक्त व्हायचं नाही, म्हणून या लोकांना साक्षी मानून मी या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलाय की येणाऱ्या भविष्यात जो काही निर्णय घेताल त्या सगळ्या कडूगेळ्या गिळण्याची आमची ताकद आहे. आज सुद्धा एक कडूगेळी गिळतोय साहेब, आज सुद्धा एक कडू गोळी गिळतोय, पण त्या अशा अनेक गोळ्या तुमच्या प्रेमापुढे आम्ही गिळणार आहे. आणि अशा तुमच्या हातावरून महाराष्ट्राची जडणघडण, देशाची जडणघडण व्हावी हीच आई जगदंबेकडे माझी प्रार्थना आहे. माझ्या सहकारी मित्रांवर, या व्यासपीठावरील सर्व सहकारी मित्रांवर, तुमच्यासाठी प्रेम करणारे यातला सर्व माझ्या व्यासपीठावर शेवटापासून सुरुवातीपर्यंत केलं तर सर्वजण तुमच्यावर प्रेम करतात. हे उभेत, हे बसलेत, हे आहेत, हे केवळ देवेंद्र फडणवीस सोडून दुसऱ्या कुणाच्या चेहऱ्यावर कुणाच्या मुखामध्ये देवेंद्र फडणवीस सोडून नाव नाही. या सर्व माझ्या सहकारी मित्रांवर लक्ष ठेवा, सर्व माझ्या सहकारी मित्रांवर प्रेम करा आणि सर्वांना ताकद द्या, अशीच प्रार्थना मी तुमच्यासमोर करतो. आणि माझे शब्दला विराम देतो. माझ्या दुसऱ्या सहकारी मित्राला जयाभाऊला बोलायचे म्हणून मी माझ्या शब्दाला विराम देतो. आदरणीय आमदार जयाभाऊ यांनी बोलावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.